आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये म्हणजे व्याख्यान क्रमांक 2 याच्यामध्ये एक जगाच्या नकाशाची ओळख करून घेतली होती. त्यातही प्रामुख्याने आपण आशिया, आफ्रिका आणि युरोप उपखंड याच्यावर जास्ती फोकस दिला होता. तसंच साधारणतः 3 सहस्र वर्षांपूर्वी ज्या काही संस्कृती अस्तित्वात होत्या, म्हणजे दोन भाग आपण बघितले होते, एक म्हणजे सिव्हिलाइज्ड वर्ल्ड आणि दुसरं म्हणजे नोमॅडिक वर्ल्ड, म्हणजे थोडक्यात जिथं एक चांगली राज्यव्यवस्था आहे, लोक स्वतःची घरं बांधून राहतात, त्याला म्हणायचं सिव्हिलाइज लोक. आणि नोमॅड्स म्हणजे आपण बघितलं होतं की भटके लोक ज्यांची स्वतःची घरं नसतात आणि ते सगळ्या दुनियाभर फिरत असतात, तर तसे भटके लोक. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं हूण म्हणजे ह्युमनू, युची, कुशाण म्हणजेच, त्याच्यानंतर सिथियन म्हणजे शक लोक, अशा काही टोळ्यांची थोडक्यात ओळख आपण नुसती अशी तेव्हा करून घेतली होती. आता तुम्हाला थोडाफार परिचय झालेला आहे, इतिहासाचा थोडाफार भाग झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला एका मुद्द्याकडे आपण येणार आहोत. हा तसं तर विवादास्पद मुद्दा आहे, त्याचं कारण म्हणजे भारताचा इतिहास. आपण आता जगावरून फक्त आणि भारतावर फोकस करूया, तर भारताचा इतिहास हा कसा लिहिला गेला, तर त्यामध्ये आधुनिक काळामध्ये ब्रिटिशांनी येऊन इथं अभ्यास केला, ब्रिटिश येऊन इथल्या भाषा शिकले, ब्रिटिशांनी येऊन इथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, पुस्तकांची भाषांतर करून घेतली आणि त्याच्यावर आधारित त्यांनी इथल्या इतिहासाचा अभ्यास केला आणि मग त्यांनी ह्या इतिहासाची पुस्तकं लिहिलेली. आणि आपण त्यांनी लिहिलेला इतिहास हा अतिशय शुद्ध भावनेने लिहिलेला आहे असं मानून आपण त्या इतिहासाचं अनुसरण करतो. आता आपण भविष्यामध्ये म्हणजे आता जे काही आपण पुढं पुढं सगळे शिकणार आहोत, तर त्यावेळेला मला जो इतिहास शिकवायचा आहे तो पुस्तकात जो शिकवलेला आहे तोच शिकवायचा आहे, त्यामुळं मी तो शिकवणारच आहे. पण त्याचबरोबर एक प्लेन शिकवणं हे माझं काम नाही. आपल्यामध्ये वैचारिक जागृती करणं, आपल्याला विचार करण्यासाठी उद्युक्त करणं हे पण माझं काम एक शिक्षक म्हणून या ठिकाणी आहे. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगेन की जेव्हा एखादा टॉपिक आपण घेतो अभ्यासाला, तर त्यावेळेला त्याच्या समर्थनार्थ आणि विरुद्ध असणाऱ्या अशा दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आणि मग आपली मतं बनवायची. म्हणजे काय होतं की आपलं मत हे क्रॉस करता येत नाही किंवा क्रॉस करायला कठीण जातं. आता बघा की भारतीय इतिहासातली काही गृहितक ही ब्रिटिशांनी धरलेली आहेत. प्रामुख्याने ब्रिटिशांचं राज्य इथं स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांनी हा इतिहास प्रामुख्याने लिहिलेला आहे. तर त्यावेळेला एक महत्त्वाचं गृहितक आहे की भारतीय लोक हे विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टीमध्ये अत्यंत मागासलेले आहेत. जे काही विज्ञान तंत्रज्ञान भारतामध्ये आलेलं आहे हे सगळं भारताबाहेरून आलेलं आहे. म्हणजे अगदी आपण मोहेंजोदडो हडप्पा म्हणजे त्याला आपण सिंधू संस्कृतीची शहरं म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीच्या शहरांमध्ये तांब्याची भांडी मिळाली, ब्रॉन्झची मूर्ती मिळाली, त्याला आपण ती नर्तकीची मूर्ती जी म्हणतो तर ती ब्रॉन्झ धातूची, तांब्याची भांडी मिळाली. तर याबद्दल पाश्चात्य इतिहासकारांनी जे मत नोंदवलेलं आहे ते असं आहे, म्हणजे त्यातलं पहिलं गृहितक आहे ते म्हणजे ते 5000 वर्षापूर्वी तांबं वगैरे एक्स्ट्रॅक्ट करणं ही कला भारतीयांकडे नव्हती. मुळात ज्या परिसरामध्ये ह्या संस्कृती सापडल्या तिथं तांब्याच्या खाणीच नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा, हे मी म्हणत नाही, हे पाश्चात्य इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं इथं जे तांबं मिळालेलं आहे हे परदेशातूनच नक्की आलेलं असावं. आता या ठिकाणी काही मुद्रा ज्या सापडलेल्या आहेत, सील म्हणतात इंग्लिशमध्ये, तर अशाच मुद्रा ह्या बहारीन, आता तुमच्या डोळ्यासमोर मानचित्र म्हणजे नकाशा यायला हवा, पर्शियाचा आखात आठवते, त्या पर्शियाच्या आखातामध्ये अरबस्तानचा जो भूखंड आहे, भूभाग आहे, तर त्या ठिकाणी बहारीन नावाचा देश आहे आणि त्यानंतर सिरिया नावाचा एक देश आहे. हा एक्झॅक्टली सांगायचं झालं तर तुम्ही आता जे पॅलेस्टाईन वगैरे प्रकार बघताय इस्रायल, त्या इस्रायलला लागून असणाऱ्या देशांपैकी एक येतो सिरिया. तर हे जे देश आहेत ह्या ठिकाणी त्या मुद्रा
ह्या सापडलेल्या आहेत. आणि यावरून असा तर्क केला गेलेला आहे की मध्य पूर्वेतल्या या देशांबरोबर इथल्या लोकांचा ट्रेड व्यापार असावा. आता हा व्यापार कसला असेल, तर मोहनजोदड़ो हडप्पामध्ये मोठमोठ्या ग्रेनरी म्हणजे धान्य साठवायची कोठारे सापडली. यानंतर गुजरातमध्ये लोथल नावाची जागा आहे, तिथे गोदी सापडली. आणि नौकेचं चित्रपट असणारं सील म्हणजे मुद्रा इथं प्राप्त झाली. या सगळ्याचा परिणाम असा आहे की आमच्याकडं नौदल होतं, बोटी आम्हाला माहिती होत्या, त्याच्यासाठी गोदी बांधली जात होती, पण ट्रेड कसला होता? आणि मग यांचा दावा आहे त्याप्रमाणे हा ट्रेड जो आहे हा प्रामुख्याने आपण त्या लोकांना ॲग्रिकल्चरल फूड जे शेतीतून निघणारी धान्य आपण देत होतो, आणि त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून ही जी टेक्नॉलॉजी आहे ज्याचा संबंध येतो अशा गोष्टी आपण त्यांच्याकडून आणत होतो, ज्यामध्ये कॉपर वगैरे असे जे धातू आहेत, तांब्यासारखे धातू, त्यांचा समावेश हा यामध्ये केलेला आहे. म्हणजे मुळातच इतिहासातल्या या ज्या संकल्पना आहेत, ज्या ब्रिटिशांनी ज्याला आपण म्हणतो पॉस्च्युलेट्स म्हणजे गृहितकं जी आहेत, ही गृहितकं धरलेली आहेत आणि त्यावर आधारित त्यांनी इतिहासाकडे बघायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आधी काय करायचं असतं, तर धनुष्यबाण घ्यायचा, त्यानंतर आधी बाण मारायचा समोरच्या टार्गेटवर, आणि बाण लागला की त्याच्या भोवती सर्कल करायचा आणि दाखवायचं मी किती ॲक्युरेट आहे. तर ह्या पद्धतीमध्ये हा पाश्चात्यांनी इतिहास हा लिहिलेला आहे. ही ठरलेली गृहितकं आहेत, हे त्यांचं आवडतं गृहितक आहे. दुसरं म्हणजे भारतावर वेळोवेळी परकीय आक्रमकांनी आक्रमण केलेलं, ते भारतामध्ये घुसले, काही काळ त्यांनी राज्य केलं भारताच्या काही भागावर, आणि ह्यानंतर भारतीयांनी त्यांना पराभूत केलेलं. तर यावर आधारित एक गृहितक असं आहे की भारतातली जी हवा आहे ती आळसाला प्राधान्य देणारी हवा आहे, जेव्हा बाकीच्या जगातली हवा ही उत्तेजित करणारी, त्यामुळे तिकडचे जे लोक असतात हे एक सशक्त सक्षम असे असतात, आणि अशा लोकांसमोर भारतीय हे युद्धात नेहमी कमी पडतात, आणि मग ते परदेशी तुमच्यावर राज्य करतात आणि काही काळाने ते पण तुमच्यासारखेच बनतात, मग तुम्ही त्यांना हरवता. हा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत. तर हा सिद्धांत खरं तर इतिहासामध्ये असे खूप दाखले आहेत की जे त्यांच्या हिशोबाप्रमाणे ताज्या दमाचे आक्रमक आलेले आहेत, हे ताज्या दमाचे आक्रमक आपल्याकडून पळून गेलेले. विश्वास बसत नसेल तर आपण इतिहास जेव्हा शिकू तेव्हा मी हे दाखले देईन, पण आत्ताही देऊन ठेवतो की सिकंदर म्हणजे अलेक्झांडर हा जग जिंकायच्या उद्देशाने आलेला, आजच्या भारताला स्पर्श न करता गेलेला, तो ज्या प्रदेशात फिरला तो आज पाकिस्तान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याचा चेला, त्याचा मित्र नंतर आला होता, त्याचं नाव आहे सेल्युकस निकेटर. ते निकेटर म्हणजे काहीतरी सम्राट वगैरे या अर्थाने म्हणतात. तर हा जो सेल्युकस आलेला होता त्याला चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाने डायरेक्ट हिंदुकुशातूनच पळवून लावलं. म्हणजे जर ही थिअरी खरी असेल तर सिकंदर भारतात खूप आत घुसायला पाहिजे होता, पण त्यांनी बियास नदी ओलांडलेली नाही, बियास नदीच्या अलीकडूनच म्हणजे बियासच्या पश्चिमेकडूनच हा परत गेलेला आहे. सेल्युकस निकेटर हा हिंदुकुश पर्वतातूनच परत गेलेला आहे. म्हणजे ही थिअरी खोटी. आता विज्ञान तंत्रज्ञान वगैरे गोष्टी आहेत किंवा ॲग्रिकल्चरल गोष्टी, तर पाश्चात्यांचे काही आवडते सिद्धांत आहेत. तो प्रगत प्रदेश म्हणजे कोणता, तर आपण ते बघितलं होतं असू संस्कृती, म्हणजे ज्याच्यामध्ये मेसोपोटेमिया वगैरे भाग बघितला होता, टायग्रीस आणि युफ्राटिस या नद्यांच्या मधला प्रदेश. तर हा प्रदेश हा प्रगत प्रदेश आहे. इथंच गव्हाचा शोध लागला आणि मग तो गहू हा बाहेरच्या ठिकाणी जायला सुरुवात झाली. तर हे त्यांचं म्हणणं आहे. आता ही जर गोष्ट खरी मानली तर मग पहिल्या थिअरीला बाधा येते की ॲग्रिकल्चरल गुड्स हे लोक तिथून घेत होते भारतातून. पण गंमत अशी आहे की मोहनजोदड़ो हडप्पामध्ये जी काही धान्याचे पुरावे मिळालेले आहेत त्याच्यात गव्हाचा पुरावा मिळालेलाच आहे. तिथं गहू होता, मक्याचे दाणे काही सापडले नाहीत, कारण मकामुळे त्यावेळेला कोणालाच माहीत नव्हता. जगामध्ये सुमारे 1000 AD म्हणजे इसवी सन 1000 आसपास मका हा तयार झालेला, आणि त्यामुळं मोहनजोदड़ो हडप्पा या ठिकाणी मका मिळणं हे शक्य नाही. त्याचबरोबर तंबाखू, बोगनवेल असल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याही तिथं नाही आहेत. काजू, शेंगदाणे हेही नाही आहेत, कारण हे भारतातच तेव्हा नव्हते, हे प्रामुख्याने अमेरिका खंडातून किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातून आणून आपल्या इथं लावले गेलेले आहेत. हे प्रामुख्याने पोर्तुगीजांचं भारतात आगमन झाल्यानंतरच्या काळातल्या या गोष्टी. मग हा जर प्रकार बघितला
इथं लक्षात येतं की भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान नाही, भारतात सुपिरियरिटी जी असते एखाद्या गोष्टीची ती नाही, ह्यासारखी गृहीतकं आधी धरली जातात आणि त्या आधारे त्याचं विवेचन केलं जातं. दुसरा प्रकार येतो ते म्हणजे युरोपमध्ये झालेल्या गोष्टी. उदाहरण जर द्यायचं झालं तर त्यांच्याकडे रेनिसान्स म्हणजे प्रबोधन हा एक मोठा प्रकार हा साधारणतः 14व्या 15व्या शतकापासून सुरू झाला. विशेषतः तुर्क लोक होते, मुसलमान होते, त्या मुसलमान तुर्कांनी त्या शहराचं नाव आहे कॉन्स्टँटिनोपल, आता त्याला इस्तंबूल असं म्हणतात, तर ते कॉन्स्टँटिनोपल जिंकलं आणि तिथले विद्वान हे युरोपमध्ये पसरले. कॉन्स्टँटिनोपल मधून चालणारा व्यापारच बंद पाडण्यात आला आणि मग यांना इच्छा निर्माण झाली की भारताला जायला आपल्याला असा मार्ग मिळाला पाहिजे की जो या तुर्क लोकांच्या प्रदेशातून जाणार नाही, आणि मग भौगोलिक शोध लावायला सुरुवात झाली. पण आत्ताचा मुद्दा जो आहे तो हा आहे की ह्या कालखंडात म्हणजे हा जो काही प्रबोधनाचा कालखंड होता त्याच्यात धार्मिक सुधारणा पण झाली. आणि मग मार्टिन ल्युथर ह्या नावाचा एक जर्मन धर्मगुरू होता, त्यांनी सांगितलं की बायबलवर विश्वास ठेवायचा म्हणजे धर्मग्रंथावर विश्वास ठेवायचा, पोप आणि त्या सिस्टीमवर नाही. हे जे लोक आहेत ह्यांना म्हणतात प्रोटेस्टंट लोक. हा प्रोटेस्टंट संप्रदाय ख्रिश्चनच आहे, ते येशू ख्रिस्त मानतात प्रश्नच नाही, बायबल मानतात, पण पोप आणि जी यंत्रणा आहे ती मानली जात नाही. असे जे प्रोटेस्टंट लोक आहेत हे इंग्लंडमध्ये पण आहेत. इंग्लंडमध्ये तर त्यांचं त्यावेळेला खूप आधिक्य होतं आणि त्यामुळं त्यांनी भारताच्या इतिहासात पण अशाच गोष्टी शोधायला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यातून जाती जातींमध्ये असणारं वैमनस्य, त्याच्यानंतर ब्राह्मणांनी आता इथं पोप नाही पण इथं धर्माचे जे काही सो कॉल्ड हे असतात त्यांच्या दृष्टीने ते म्हणजे ब्राह्मण वर्ग आहे, मग त्यांनी केलेले अत्याचार. याच्यानंतरचा मुद्दा येतो ते म्हणजे जातीपातीत विभागलेला आपला समाज, आणि मग अशा सगळ्या गोष्टींवरती त्यांनी बोट ठेवायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्या गृहितकांच्या आधारे त्यांनी इतिहासाचं लेखन हे करायला सुरुवात केली. मी जसं जसं इतिहास शिकवत जाणार आहे तशी ही जी प्रत्येक वेळेला जी दुसरी बाजू आहे ती ही सांगणार आहे. आपण आता जे काही आपल्यावरती केले जाणारे आरोप आहेत ह्याचं अधिक खंडन आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं आम्हाला तंत्रज्ञान माहीत नाही हे मी 100% स्वीकारतो. कधी स्वीकारू तर युरोपियन लोकांना किती तंत्रज्ञान माहिती होतं, म्हणजे मी असं म्हणणार नाही की इसवी सन पूर्व 300 ह्या वेळेला युरोपियन लोकांकडे विमानं होती, ह्या वेळेला युरोपियन लोकांना अवकाशगमन विद्या किंवा स्पेस सायन्समध्ये प्रगती होती, त्यांच्याकडे ट्रेन त्यावेळेपासून होत्या, तर मी मान्य करतो. त्यावेळेला जी काही तंत्रज्ञानं मिळतात, एक उत्तम उदाहरण आहे, जगामध्ये काहीतरी 7 का 8 आश्चर्य आहेत असं मानलं जातं, कुणी ठरवली आहेत माहीत नाही, कारण भारतात अशी अमर्याद आश्चर्य आहेत, पण ही ती जी जगातली आश्चर्य मानली जातात त्यात एक मानलं जातं ते म्हणजे पिसा या ठिकाणी असणारा झुलता मनोरा. तर हा स्तंभ उभा केला गेला, कुठं गडबड झाली तंत्रज्ञानात माहीत नाही, पण हा मनोरा जो आहे तो एका बाजूला कलला, त्याला म्हणतात लिनिंग टॉवर ऑफ पिसा. ह्या उलट आमच्या भारतामध्ये तमिळनाडू नावाचं जे राज्य आहे त्या तमिळनाडूमध्ये तंजावर या नावाची जागा आहे, इथं बृहदेश्वर या नावाचं अप्रतिम मंदिर हे साधारणतः 11व्या शतकात किंवा त्यापूर्वीच कधीतरी उभं केलं गेलेलं मंदिर आहे. निश्चित कालावधी नाही आहे पण त्याच्याबद्दल बरेच वाद आहेत, पण आपण म्हणूया की निदान 1000 वर्षापूर्वी तरी हे तंत्रज्ञान आमच्याकडे होतं की त्याला म्हणतात इरेक्टेड टेम्पल, इरेक्टेड म्हणजे उभारलेली मंदिर, तर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. याचा संपूर्ण दगडातून बांधकाम आहे आणि ते जे काही त्याचं विमानं म्हणतात, विमानं म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये कळस, तर हे जे शिखर असतं मंदिराचं हे प्रचंड उंच आहे. जगामध्ये जे मॅन मेड टॉवर्स म्हणजे जे स्तंभ उभे केले गेलेले आहेत दगडाचे
पिरॅमिड्सला पकडू नका, पण दगडाचे स्तंभ म्हणून जे उभे केले गेलेले आहेत त्यापैकी सगळ्यात उंच स्तंभ प्राचीन काळातला हे तंजावरचं बृहदेश्वर मंदिर हे आहे, तुम्ही आजही जाऊन बघू शकता। हे मंदिर जसंच्या तसं आहे, हे कललेलं वगैरे काही नाही। म्हणजे इथं लक्षात येतं की आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढ्या उच्च प्रतीचं माहिती होतं, त्यामुळे एवढं उच्च प्रतीचं मंदिर हे बांधू शकलो। अजूनही बऱ्याच पाश्चात्य लोकांना आश्चर्य वाटतं की शिखराच्या वर जो दगड बसवलेला आहे, शेवटचा जे टॉप असतो, तो अतिशय सुंदर असं कलाकृती असणारा कलश म्हणजे कळस हा त्या ठिकाणी बसवलेला आहे। त्याचं वजन हे 4 टनापेक्षा जास्ती आहे, आणि एवढं हेवी ऑब्जेक्ट हा वर घेऊन कसा बसवला गेला? कारण आम्हाला तंत्रज्ञान आणि विज्ञान माहीतच नव्हतं, ज्योमेट्रीचा आमचा संबंधच नाही, त्याचा मग त्या सगळ्या ग्रीकांनी घेतलेला आहे, मग एवढी अचूक बांधकामं आमच्या लोकांनी केली कशी? तुम्ही जर महाराष्ट्रात याल तर महाराष्ट्रामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत, आपण त्यापैकी काही उदाहरणं बघू। कोंडाणे केव्ज रायगड जिल्ह्यात राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला या गुंफा येतात, त्याला कोंदिवडे नावाचं गाव आहे, तिथं ह्या कोंडाणे केव्ज आहेत। काही इतिहासकारांच्या मते सगळ्यात पहिल्यांदी या गुंफा कोरल्या गेल्या, ह्यानंतर भाजे लोणावळा इथल्या ज्या गुंफा आहेत त्या कोरल्या गेल्या। काही इतिहासकारांच्या मते आधी भाज्याच्या लेण्या कोरल्या गेल्या, मग कोंदिवड्याच्या, कुठच्याही आधी कोरू देत, दोन्ही 2200 वर्षापूर्वीच्या आहेत। आजपासून 2200 वर्षापूर्वीच्या या गुंफा आहेत। हे राजमाची किल्ला म्हणजे सह्याद्रीच्या टोकावर आहे, आणि त्याच्या पोटात खालच्या बाजूला ह्या गुंफा आहेत। इथं तुफान पर्जन्यवृष्टी असते, ते पावसाचं पाणी आत यायला नको म्हणून इथं लाकडी झापा बसवलेले आहेत। गोंधळ लक्षात येतोय, पावसाचं पाणी आत यायला नको म्हणून लाकडी झापा बसवलेल्या आहेत। आता ते आपल्या जुन्या लोकांना तंत्रज्ञान विज्ञान माहीत नव्हतं, बसवून टाकलं लाकडी झापा, पण 2000 वर्ष झाली त्याच्या सचत असे आहे। म्हणजे आमच्या लोकांना केवढं हाय क्लास नॉलेज हे त्यावेळेला असलं पाहिजे। आज ज्याला कुतुब मिनार म्हणून गौरव केला जातो, त्या कुतुब मिनारच्याच प्रांगणामध्ये एक लोखंडी स्तंभ आहे, पोलादी स्तंभ आहे म्हणूया आपण, त्याला विष्णू स्तंभ असं म्हटलं जातं। मुळात कुतुब मिनार बद्दलच बऱ्याचशा शंका कुशंका आहे, तो भाग आपण नंतर बघू, पण हा जो काही विष्णू स्तंभ आहे तो विष्णू स्तंभ हा पोलादाचा बनलेला आहे। दिल्लीला मेहरोली नावाची जागा आहे, ह्या ठिकाणी हा स्तंभ उघड्यावर आहे। नो डाऊट दिल्लीला पाऊस जरा कमी आहे, महाराष्ट्र एवढा तुफान नाही आहे, पण अशा पावसात सुमारे 1 सहस्र वर्षांपेक्षाही अधिक काळ तो स्तंभ जसाच्या तसा उभा आहे, कारण आम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान माहिती आहे। औरंगाबाद आता नाव बदललेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जेव्हा तुम्ही भेट देणार तर तिथं वेरूळ या नावाची जागा आहे, काही जण त्याला एलोरा असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तर ही जी वेरूळ नावाची जागा आहे या ठिकाणी खूप चांगल्या गुंफा आहेत। त्याच्यामध्ये अद्वितीय असं शिल्प येतं, ते म्हणजे कैलासनाथाचं मंदिर। राष्ट्रकूट राजे होते, त्यांच्या कालखंडात हे उभं केलं असं इतिहासकार म्हणतात, काही जणांना ते मान्य नाही। हे उभं केलं म्हणण्यापेक्षा कोरून काढलं असं म्हणणं जास्ती चांगलं आहे, आणि वरपासून डोंगर कोरत, लक्षात घ्या याच्या आधी गुहा कोरल्यात आडवे गेले, पण इथं वरपासून गुहा कोरत कोरत खालपर्यंत हे आलेले आहेत, आणि मग अशा वेळेला वरून गुहा कोरत कोरत येऊन हे मंदिर केलेलं आहे। अप्रतिम अद्वितीय मंदिर आहे, ज्यांनी कुणी म्हणजे आर्किटेक्ट वगैरे मंडळीची असतील, ज्यांनी हा अभ्यास केलाय त्यांनी एक वार जाऊन बघावं, मग लक्षात येतं की कसलं उच्च प्रतीचं आर्किटेक्चर या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे। यांचे जे स्तंभ उभे आहेत त्या स्तंभावरचं कोरीव काम, इंग्लिशमध्ये ह्या सगळ्याला मोनोलिथिक स्ट्रक्चर असं म्हणतात, म्हणजे एकाच पाषाणात कोरलेलं आहे, याच्यात दगडाचा जोड लावलेला नाही। यानंतर काही मूर्तीभंजक जमात अस्तित्वात आली, मूर्तीभंजक म्हणजे ज्यांना मूर्ती दिसली की फोडून टाकायची हे परम कर्तव्य वाटतं, आणि अशाच मूर्तीभंजकांपैकी एक ज्याच्या नावाने अख्ख्या जिल्ह्याला ओळखलं जात होतं, तो औरंगाबाद आपला तो औरंगजेब, तर त्या औरंगजेब हा इथं होता।
असं म्हणतात की त्यांनी 1000 एम्प्लॉई लावले होते हे मंदिर तोडायला वाढवायला वगैरे नाही. आता मानवाची प्रगती उत्तरोत्तर होत राहते. जर राष्ट्रकूटांनी हे मंदिर बांधलं किंवा कोरलं हे जर खरं आहे तर ही घटना अंदाजे 7व्या ते 8व्या शतकातली असू शकते. व्हेअरॅज औरंगजेब हा 17व्या शतकातला, 17वं शतक आणि 18वं शतक ह्याच्यामधला येतो. यांनी हे मंदिर पाडायला प्रयत्न केले. 3 वर्ष 1000 माणसं हे मंदिर तोडायचा प्रयत्न करत होती, त्यांना ते तोडता आलं नाही. मग हत्तीची सोंडच तोड, मूर्तीचं नाकच तोड, हे असले प्रकार म्हणजे जे पातळ भाग आहेत दगडाचे तेवढे तोडता आले, परंतु अख्खं मंदिर पाडणं हे शक्य झालेलं नाही. ते मंदिर आजही खूप सुंदर उभं आहे. जर ते तोडलं गेलं नसतं तर अतिशय अद्भुत असतं, पण त्याच्या मूर्तींचा एवढा विध्वंस केल्यानंतर सुद्धा ते मंदिर खूप सुंदर स्वरूपात उभं आहे. आता हे मंदिर बघितल्यानंतर एक प्रश्न पडतो की मानवाची प्रगती उत्तरोत्तर होत राहते. आपण आठवून बघूया गेल्या 1000 वर्षातली प्रगती, 1000 कशाला, गेल्या 100 वर्षातली प्रगती बघा. 100 वर्षापूर्वी एवढ्या प्रमाणात रेल्वे होत्या का, आज किती प्रमाणात रेल्वे आल्या. 100 वर्षापूर्वीच्या गाड्या बघा आणि आजच्या गाड्या बघा. हिटलरची लाडकी गाडी आहे मर्सिडीज, तो हिटलर त्या गाडीतून फिरतो ती मर्सिडीज बघा आणि आजची मर्सिडीज बघा. तुमच्या लक्षात येईल की 100 वर्षामध्ये केवढा मोठा तांत्रिकदृष्ट्या बदल झालेला आहे. मग 1000 वर्षांमध्ये तर तो केवढा मोठा व्हायला पाहिजे. 1000 वर्षांपूर्वी कोरलं गेलेलं मंदिर हे 1000 वर्षानंतरच्या लोकांना तोडता येत नाही. म्हणजे दगड तोडायला आमच्या लोकांनी काय विद्या वापरली होती माहिती नाही. काही जण तर इतक्या टोकाला जातात की ते म्हणतात हे मानवनिर्मित मंदिरच नाही, ते परग्रहवासियांनी एलियन लोकांनी येऊन बांधलं. इथपर्यंत आपल्याकडे काही जणांनी आपली वैचारिक पात्रता दाखवलेली. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे हे ढळढळीत पुरावे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान अतिशय उच्च प्रतीचं माहिती होतं. तुम्ही जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या विषाणूंच्या नवीन नवीन साथी या येत असतात. कधीतरी स्वाईन फ्ल्यू नावाचा एक रोग आला, मग नंतर कधीतरी तो काय म्हणतात त्याला तो इबोला नावाचा एक विषाणू आला होता. कोरोनाचा धुमाकूळ तर आपल्याला माहितीच आहे, त्याला काही नावं द्या, कोविड वगैरे जे काही नावं मिळाली, पण त्यांनी जास्ती करून जे माणसाचं तर नुकसानच केलं पण अर्थशास्त्राचं पण प्रचंड मोठं नुकसान केलं अर्थव्यवस्थेचं. तर ह्या पद्धतीत कोरोना आला. जगामध्ये असे सारखे रोग पूर्वी पण येतच होते की, पण गंमत म्हणजे सगळ्यावर आयुर्वेदात औषध आहे. ॲलोपॅथीमध्ये ती औषधं नव्हती. तुम्ही चेक करून बघा, ॲलोपॅथीची औषधं पण बदलतात. जसं कोरोनाची जी पहिली साथ आली होती त्या पहिल्या साथीमध्ये म्हणे काय तर ते हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध प्रभावी ठरलं होतं. दुसऱ्या साथीमध्ये रेमडेसिवीर नावाचं औषध प्रभावी ठरलं. म्हणजे इथली औषधं पण ट्रायल अँड एरर बेसवर बदलली गेलेली आहेत, पण आयुर्वेदामध्ये फिक्स औषध योजना आहे. पण मजा अशी आहे की आयुर्वेदाचाच एक भाग महत्वाचा आहे तो म्हणजे रसायनशास्त्र. हा प्रचंड प्रगत आहे. आज आयुर्वेदिक औषधं ही आपली वैज्ञानिक प्रगती ही किती प्रचंड होती हे देतात. जसं आयुर्वेदाचे 2 भाग आहेत, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता. त्यापैकी चरक संहितेमध्ये औषधोपचार वगैरे ह्या गोष्टी आहेत आणि सुश्रुत संहितेमध्ये शस्त्रक्रिया पण सांगितलेल्या आहेत. गंमत अशी आहे की जे प्रॉपर, लक्षात ठेवा, आयुर्वेदाचं प्रॉपर शिक्षण घेतलेले लोक वेगळे असतात. काही जणांना माहिती असते तर रस्त्यावर बसतात हिमालय की जडीबुटी विकणारे, तर ते वैद्य नाहीत. ज्यांनी आयुर्वेदाचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, ज्यांना नाडी परीक्षा ही उत्तम जमते. परत सांगतो, पत्रिकेमध्ये नाडी असते ती वेगळी, ते शास्त्र वेगळं आहे, त्याचा मानवी शरीरातल्या नाडीशी संबंध नाही. ना ती नाडी म्हणजे इथं पल्स रेट चेक करतात ती नाडी. तर ह्याचा अभ्यास, नाडीशास्त्राचा अभ्यास आणि ह्याच्या आधारे जे आयुर्वेदाचं विवेचन असतं हे खूप चांगलं आहे. आपण म्हणतो अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिकचा शोध लागला, तिथून पुढं अँटीबायोटिकचा वापर आपण करायला सुरुवात केली.
पण आयुर्वेदामधली औषधं बरीचशी आहेत ती अँटीबायोटिक ह्या कॅटेगरीमध्ये पण जातात. अँटीबायोटिक म्हणजे शेवटी काय तर पेनिसिलियम ह्या नावाच्या बुरशीपासून पेनिसिलिन हे औषध एक्स्ट्रॅक्ट केलं. आता गंमत म्हणजे आयुर्वेदामधली दोन औषधं तुम्हाला सांगतो. औषधं म्हणजे ती कॅटेगरी औषधांची. एकाला म्हणतात आसव, तुम्ही नाव ऐकलं असेल, कुमारी आसव, कनक आसव अशी काहीतरी नावं असतात. आणि दुसरी कॅटेगरी तिला अरिष्ट असं म्हणतात, दशमूलारिष्ट, अर्जुनारिष्ट ही अशी नावं तुम्ही ऐकली असतील. तर ही कॅटेगरी, ही सगळी फर्मेंटेड कॅटेगरी, म्हणजे ज्याला आपण फर्मेंटेशन वगैरे म्हणजे किण्वन प्रक्रिया म्हणतो, किण्व म्हणजे थोडक्यात बुरशी, तर किण्वन प्रक्रिया करून जी केलेली औषधं आहेत पैकी जी आसव असतात ती म्हणजे जो काही जे तयार केलेलं औषध असतं त्याच्यावर बुरशी येऊन द्यायची असते आणि मग बुरशी काढून टाकायची आणि खालचं एक्स्ट्रॅक्ट घ्यायचं. आणि अरिष्ट जे असतात ते काढा आधी तयार करून घेतात आणि त्या काढ्यावर बुरशी आणतात. म्हणजे ही प्रक्रिया बघितल्यावर असं लक्षात येतं की इथं बुरशीचा वापर केला गेलेला आहे, कुठच्या झाडाचं काय घ्यायचं आणि कुठच्या बुरशीनी फर्मेंट करायचं हे सगळं आहे. म्हणजे आम्ही इथं अँटीबायोटिक ह्या नावाखाली नाही परंतु हे करतो. शिवाजी महाराजांचं तुम्ही जर उदाहरण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे दाखले आहेत की ज्या वेळेला महाराज हे पन्हाळगडावरून विशाळगडावर निघाले होते त्यावेळेला घनघोर लढाया झाल्या, आपण त्या इतिहासात नंतर बघणार आहे. परंतु ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर पोचले त्यावेळेला, म्हणजे विशाळगडावर पोचले त्यावेळेला त्यांच्याबरोबरचे जवळपास सगळेचे सगळे मावळे हे जखमी झालेले. त्यावेळेला महाराजांनी विचारलं की गडावर तूप आहे ना विहिरींमध्ये, लक्षात ठेवा म्हणजे त्यावेळेला ही विहिरीमध्ये तूप साठवायची पद्धत होती. विहीर म्हणजे रांजण असतं, त्या रांजणात तूप साठवलेलं असतं, ते तूप कुजतं. हे कुजलेलं तूप आहे हे जखमेवर लावलं की जखम कोरडी पडते, त्याच्यात पू होत नाही किंवा म्हणजे थोडक्यात त्याच्यात इन्फेक्शन होत नाही. पण हे जेव्हा तूप लावलं जातं तेव्हा जखमा म्हणजे तिथं प्रचंड आग भडका उडते, त्रास होतो थोडा काळ, पण त्याचा परिणाम चांगला असा असतो की त्याच्यानंतर त्या जखमेमध्ये पू धरणं, जखम चिघळणं हे प्रकार होत नाही. आता कुजलेलं तूप हे शब्द नीट लक्षात घ्या, हे फर्मेंटेड वगैरे म्हटलं असतं तर मग बरोबर आहे, फर्मेंटेड क्लिअर्ड बटर, हां मग ते व्यवस्थित, पण अदरवाईज काय ते कुजलेलं तूप आपण म्हणायचो. ते कुजलं म्हणजे त्याच्यात बुरशी आली, आणखीन काय काय आलं, शेवटी त्याच्यातून तयार झालेलं आहे ते अँटीबायोटिक आहे. म्हणजे आपल्या लोकांना हेही ज्ञान होतं. आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा खूप मोठी आहे, पाण्याचा उपयोग करायचं दिलेलं आहे. आयुर्वेदिक औषधं जर बघितली उदाहरणार्थ आता त्रिभुवन कीर्ती रस, आता बघा तुम्ही नावामध्ये दिसलं रस असा शब्द आहे, तर हे जे शब्द आहे ज्याच्या मागं रस लावलेले असतात ती साधारणतः पारा घातलेली औषधं असतात. पारा भारतात मिळत नाही पण पाऱ्याचा प्रयोग भारतीयांना प्राचीन काळापासून माहिती. आणि मग ते म्हणतात की पारा घातला की औषधाची परिणामकारकता ही कितीतरी पटीने वाढते. मग हे जर सगळं बघितलं तर लक्षात येईल की आमच्या लोकांना विज्ञानात बरंच काहीतरी कळत होत आणि दाखले आहे. मी कधीतरी महाभारतातला कुठल्या तरी सीन वाचत होतो, लहान होतो, ह्या गोष्टी सगळ्या जुन्या आहेत, साधारणतः 80च्या दशकातल्या गोष्टी आहेत. ते कौरव पांडव युद्ध झालं होतं, पांडव सत्ताधीश झाले होते, त्याच्यानंतर धृतराष्ट्र वगैरे मंडळी वानप्रस्थाश्रम का संन्यासाश्रम स्वीकारून जंगलात राहायला पण लागली होती. आणि मग एकदा पांडव त्यांना भेटायला गेले, व्यासमुनी पण बरोबर होते. आणि मग त्याच्यात रेफरन्स असा मिळतो की त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमची जी मुलं गेलेली आहेत ती परत दिसतील का. आणि मग व्यासांनी सांगितलं हो. आणि मग व्यास महर्षींनी काहीतरी म्हणे असं पाण्याचा वापर करून पटल तयार केलं आणि त्या जलपटलावरती सगळी चित्र दिसायला सुरुवात झाली. आणि त्याच्यात हे सगळे पांडव जे कोण वारले म्हणजे आता कर्ण आहे, पांडवांची मुलं आहेत, कौरव आहेत, पण ह्याच्यातून धृतराष्ट्राला सुद्धा ती दिसू शकतील अशी दिव्यदृष्टी काही काळ धृतराष्ट्राला दिली होती. गांधारीला पट्टी न उतरवता ती दिसायची व्यवस्था केली होती. असं सगळं वर्णन मिळतं. हे पाण्याचं पटल तयार केलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं दिसलं, म्हटलं आहे लिहिलंय त्याने. पण नंतर मला कळतं की आपण जो आता मोबाईल फोन वापरतो त्याचं स्क्रीन असतं
त्याला LCD वगैरे काहीतरी नावं असतात, लिक्विड क्रिस्टल डिव्हाइस असं म्हटलं की ते बरोबर पडतं. तर अशा कित्येक गोष्टी आहेत. आता खरोखर महाभारताच्या वेळेला एवढी टेक्नॉलॉजी प्रगत होती पण रेफरन्सेस मिळतात. 100 कौरव कसे तयार झाले, म्हणजे आम्ही बायोलॉजीमध्ये प्रगत असलो पाहिजे. पण गंमत अशी आहे, खूप रेफरन्सेस हे आम्हाला जे मिळतात, उदाहरणार्थ ब्रह्मास्त्र हे महाभारतात प्रयोग केलेलं अस्त्र आहे आणि त्यांची वर्णनं जी वाचायला मिळतात ही अण्वस्त्राबरोबर मॅचिंग आहेत. बरं, हे मी म्हणत नाही, गोऱ्या कातडीचा माणूस म्हणाला की बरोबर वाटतं. ओपन हॅमर, आजकाल हे नाव जरा प्रसिद्ध झाले, पूर्वी एवढं प्रसिद्ध नव्हतं. त्या प्रोजेक्टचं नाव आहे मॅनहटन प्रोजेक्ट. कधी कधी वाटतं अँग्लो वर्नॅक्युलर लँग्वेज तयार केली पाहिजे. त्यातलं हे मॅनहटन, माणूस हटवायची जागा, तर ते मॅनहटन प्रोजेक्ट होतं. त्याचा जो चीफ आहे ओपन हॅमर, त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा अणुबॉम्बचा स्फोट बघितला, 3 किलोमीटर अंतरावरून बघितला होता त्यांनी, तर त्यावेळेला लक्षात आलं की हा प्रचंड मोठा स्फोट आहे. प्रचंड ब्राईटनेस तिथं होता आणि जग पहिल्यांदा कधीतरी हे बघत होतं असं ओपन हॅमरचं म्हणणं. पण नंतर जेव्हा त्यांनी महाभारताचा अभ्यास केला, त्याला लक्षात आलं की जग पहिल्यांदा नव्हतं बघत, महाभारतात ही सगळी वर्णनं आहेत. तर तुम्हाला अशा पद्धतीची वर्णनं, आता महाभारत ब्रिटिश लोकांच्या मते ते एपिक आहे, एक महाकाव्य आहे, त्याच्यात अनेक कल्पना विस्तार केलेले आहे, ह्या गोष्टी काही खऱ्या नाही. आता म्हणजे लिहून ठेवलं तरी आम्ही ते खरं मानत नाही, कदाचित ही विद्या त्यावेळेला असू शकते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर CD कॉम्पॅक्ट डिस्क हा प्रकार, हा 100 वर्षापूर्वी जर कोणी दाखवला असता एवढीशी डिस्क आहे, त्याच्यात एवढा प्रचंड डेटा राहणार आहे, तर कोणी विश्वासही ठेवला नसता त्यावेळेला. 90च्या दशकात कधीतरी ऐकलं होतं जपानी लोक म्हणे मागे लागले की जास्तीत जास्त डेटा कमीत कमी जागेत कसा ठेवता येईल, आणि मग त्यांचं म्हणणं असं की नखावर बसेल एवढा छोटा डिव्हाइस करायचा ज्याच्यात ही माहिती राहील. आता तुमच्या समोर ती मेमरी कार्ड नावाचा प्रकार आलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या गोष्टी खऱ्या झालेल्या दिसतात. परंतु महत्त्वाचं आहे हे म्हणजे 100 वर्षापूर्वी कोणाला ह्या गोष्टी खऱ्या वाटल्याच नसत्या. मग अशा गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येतं की प्राचीन भारतातले जे रेफरन्सेस आहेत, म्हणजे लिखित स्वरूपातले संदर्भ आणि प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टी, या सगळ्या बघितल्यावर भारतीयांना विज्ञान तंत्रज्ञान माहिती होतं. भारतीयांकडं खूप मोठ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर नीट अभ्यास केला, आता भाषाशास्त्र, एवढी प्रगत भाषा आमच्या होत्या, संस्कृत भाषा उत्तम उदाहरण आहे. काही मूर्ख लोक म्हणतात की संस्कृतमधला पहिला शिलालेख जो सापडतो तो जुनागड, म्हणजे गुजरातमध्ये सापडतो, जुनागड इन्स्क्रिप्शन म्हणतात, तोही शक लोकांनी कोरलेला आहे. शहरात नावाचं राजघराणं होतं शक लोकांचं, सिथियन लोकांचं, त्यांनी कोरलेलं आहे. व्हेरॅज पाली भाषेतला पहिला शिलालेख किंवा पाली भाषेतले जे शिलालेख आहेत ते अफगाणिस्तान, म्हणजे आत्ताचा गांधार प्रदेश, म्हणजे पेशावर वगैरे, तिथपासून कर्नाटकापासून सगळीकडे पाली भाषेतले शिलालेख सापडतात, जे कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचे, म्हणजे जुनागडच्याही 1000 वर्षापूर्वी, जुनागडच्याही 500-600 वर्षापूर्वीचे, व संस्कृत आधीची का पाली आधीची. तर लक्षात ठेवा, संस्कृतमधलं लिटरेचर हे प्रचंड मोठं आहे, वैदिक लिटरेचर हे खूप मोठं आहे. जरी लेखी स्वरूपात हे नसलं त्यावेळेला, तरी मुखोद्गत केलेलं हे प्रचंड मोठं वाङ्मय ते संस्कृतमधलं आहे. ज्या वेळेला तुम्ही तुलना करायची ती कशी करायची ती सांगतो, म्हणजे आता भारताने केलेली प्रगती, तर भारताबरोबरच बांगलादेश आणि पाकिस्तान, खरं तर तो पूर्व पश्चिम पाकिस्तान नंतरचा बांगलादेश, हे स्वतंत्र झाले, कदाचित भारताच्या 1 दिवस आधी स्वतंत्र झाले. पण त्यानंतर आज भारत वैज्ञानिक दृष्टीने कुठं आहे, पाकिस्तान कुठं आहे, बांगलादेशला मी कॉम्पिटिशनलाच घेऊ शकत नाही. पण भारताबरोबर जर पाकिस्तानची तुलना करायची झाली तर लक्षात येईल, हां, पण तुम्ही भारताबरोबर जपान आणि जर्मनीची तुलना करायला घेतली तर लक्षात येईल की आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा. तर ह्या रीतीने तुम्ही तुलना कशी करणार, कोणाबरोबर करणार, जेव्हा तुम्ही वैदिक वाङ्मय वाचता, जे वैदिक वाङ्मय हे सुमारे 3 सहस्र वर्षांपूर्वी निर्माण झालेलं आहे असं काही विद्वान म्हणतात. काही विद्वान त्याचा कालखंड मागे मागे नेत 10,000 वर्षापूर्वीपर्यंत नेतात, काही विद्वान तर काहीपेक्षा आधी नेतात.
जो काय असेल कालखंड, पण 3000 वर्षांपूर्वी तर नक्की कोणी असं म्हणत नाही की ते गेल्या 5 शतकापूर्वी निर्माण झालं. तर वैदिक वाङ्मय जेव्हा आपण बघतो त्यावेळेला त्याच्यातून जे रेफरन्सेस मिळतात जबरदस्त आहेत. म्हणजे पृथ्वीचं निराधारत्व, जे पृथ्वी आकाशात तरंगते, पृथ्वीचा आकार कोणता, आम्ही वाद घातलाच नाही, मुळीच ते इन्क्विझिशन चालवा आणि जबरदस्ती लिहून घ्या पृथ्वी सपाटच आहे वगैरे असले प्रकार आमच्याकडे झालेले नाहीत. वेद कालखंडामध्ये दिलेलं आहे सरळ सरळ, हे सगळे आकाशातले गोल आहे, ते जॉग्रॉफीचं इंग्लिश जे आहे त्याचं संस्कृत भाषांतर काय होईल हो? सरळ आहे, भूगोल, भू म्हणजे जमीन, जमिनीचा गोल. आता पृथ्वीचा आकार कोणता हे सांगायची आम्हाला गरजच नाहीये, म्हणजे नावामध्येच स्पष्ट होतं, कारण आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान वगैरे काही माहीत नाही, मग एवढं नॉलेज कसं आहे. वेदांमध्ये ज्या काही गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये 27 नक्षत्रांचे उल्लेख आहेत, 12 राशींचे नाही. 12 राशींचे का नाही, त्याचं कारण म्हणजे राशी ही कल्पना भारतीयांची नाही, ती ग्रीकांची. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर जी ग्रीक आणि भारतीयांची जी वैचारिक देवाणघेवाण झाली, म्हणजे जास्ती करून देवाण झाली, घेवाण कमी झाली, पण जी काही झाली त्याच्यामध्ये आम्ही 12 राशींचे कन्सेप्ट तिथं स्वीकारले. अदरवाईज आमचे जे कन्सेप्ट आहेत ते जास्ती ॲक्युरेट, म्हणजे 27 नक्षत्रांचे कन्सेप्ट हे आमचे आहे. ग्रहण कशी लागतात, ग्रहणाची कॅल्क्युलेशन्स आहेत, आणि अशा असंख्य गोष्टी ह्या आमच्याकडे आहेत. किंबहुना तुम्ही कॅलेंडर हा टॉपिक जेव्हा शिकाल तेव्हा लक्षात येईल की हे लोक एकतर चंद्राला स्टँडर्ड मानतात नाही तर सूर्याला स्टँडर्ड मानतात. त्यातही ज्या लोकांना आपण ॲडव्हान्स म्हणतो ते रोमन लोक हे 10 महिन्याचंच कॅलेंडर घेऊन बसले, म्हणून त्यांच्या कॅलेंडरमध्ये 10 महिने होते. त्यातही नावं ठेवायची पण अक्कल तेवढी नाही, आमच्या लोकांना नावं तरी चांगली ठेवता येतात पण ह्यांना नावंही ठेवायची अक्कल नाही. ते जानेवारी फेब्रुवारी असले महिने झाले, मे महिना झाला, जूनपर्यंत न महिने व्यवस्थित नावं ठेवली, 6 महिने झाले, 7व्या महिन्याला नाव काय ठेवायचं तर ह्यांना माहीत नाही. त्यांच्याकडचे लोक कमी पडले काय झालं मला त्याच्याबद्दल काही गती नाही आहे, पण 7व्या महिन्याला नाव काय, सप्टेंबर. सप्तम हा संस्कृत शब्द आहे, त्याचंच लॅटिन का ग्रीकमधलं रूप होतं, आणि सप्टेंबर. 8वा महिना काय, ऑक्टोबर, संस्कृत शब्द आहे अष्ट. 9वा महिना काय, नोव्हेंबर, नवम आलं संस्कृत शब्द. दशम 10वा, डिसेंबर. पुढचे 2 महिने कॅलेंडरमध्येच नाहीत, बर्फ पडलेला असतो, अनप्रॉडक्टिव्ह आहेत, कशाला कॅलेंडरमध्ये घ्यायची. मग कधीतरी ज्युलियस सीझरच्या काळामध्ये ही गोष्ट झाली आणि त्यांनी 2 महिने जोडले, ते कुठं जोडावेत, मध्येच घातले. त्यामुळे जून नंतर जुलै आणि ऑगस्ट, ज्युलियस सीझर आणि ऑगस्टस सीझर ह्याच्या नावाने 2 महिने आले, त्यामुळे सप्टेंबर हा 9वा महिना आहे, ऑक्टोबर 10वा आहे, नोव्हेंबर 11वा आहे, डिसेंबर 12वा आहे. त्यापेक्षा मला त्या लोकांचं ज्ञान जास्ती काढायची गरज नाही आहे. एकतर ते सूर्याला मानतात नाही तर चंद्राला मानतात. वेरएज आम्ही पंचांग, 5 वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित आमची कालगणना आहे. मराठीमध्ये काही म्हणी आहेत, दुष्काळ 13वा महिना आहे. तो 13वा महिना कसा येतो, कारण आम्ही इंग्लिश कॅलेंडर शिकलेलो असतो, आम्हाला कळत नाही 12 महिने 13वा महिना आला कुठून, पण आपल्या कॅलेंडरमध्ये 13 महिने असतात. दर 3र्या वर्षी 1 महिना अधिक असतो, त्याला 13वा महिना म्हणतात. ही कालगणना अशी आहे की सूर्य आणि चंद्र यांच्या गतीची सांगड घालण्यासाठी केलेली, आणि याचा खूप सखोल अभ्यास आपल्या लोकांनी पूर्वापार केलेला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला लक्षात येईल की आपल्या कालगणना पण अतिशय उच्च प्रतीची आहे. गणित काय दिलं भारताने, उत्तर 0 दिलं सगळ्यात पहिलं, त्यामुळं न्यूमरिकल सिस्टीम, नंबर जे आपले अंक लिहायची जी पद्धत आहे ही प्रगत पद्धत आपली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा आम्ही परत, म्हणजे आम्ही म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला जेव्हा शिकवणार आहे तर मी हेच सांगणार आहे की सगळ्या गोष्टी बाहेरून भारतात आलेल्या आहेत. कुणीही भारताबाहेरून येऊ देत ते प्रगत असतात, मग ते मुघल आले तरी ते प्रगत असतात, ते तुर्क आले तरी ते प्रगत असतात, त्या अरब आले तरी ते प्रगत असतात, आणि त्यांच्याकडून आम्ही काय काय गोष्टी आत्मसात केल्या. ओके, तर हा एक पाश्चात्यांचा पूर्वग्रह दूषित असा भाग आहे, पण तो इतिहासात वारंवार डोकावणार आहे.
तुम्हाला या संदर्भात एक उत्तम पुस्तक मी वाचायला सांगेन. आपण दुसरी बाजू म्हणून याचा अभ्यास करू, ते म्हणजे पू ना ओक या नावाचा एक लेखक आहे. मी परत एकदा नाव सांगतोय, पू ना ओक. ह्या लेखकाने जे काही संशोधन केलेलं आहे, काही जण म्हणतात फार एकांगी, हरकत नाही, एक अंग तर बघून घेऊ, दुसरं अंग आम्ही शिकवतोच, तर हे पुस्तक तुम्ही वाचा. पुस्तकाचं नाव आहे जागतिक इतिहासातील खिंडारे. मी परत एकदा नाव घेतोय, जागतिक इतिहासातील खिंडारे. इंग्लिशमध्ये पण हे पुस्तक उपलब्ध आहे, सम मिसिंग चॅप्टर्स इन वर्ल्ड हिस्ट्री या नावाने हे पुस्तक आहे. तर हे पुना ओक लिखित पुस्तक हे तुम्ही थोडंसं वाचलं तर तुमची दुसरी बाजू पण तयार होईल. नेहमी लक्षात ठेवायचं, आपण बघितलंय की अभ्यास करताना कसा करायचा असतो, तर एक बाजू आणि दुसरी बाजू, तिसरी चौथी मिळाली तर ती पण विचारात घ्यायची, आणि ह्यावर आधारित आपली मतं तयार करायची असतात. तर आजच्या आपल्या अभ्यासात आपण जे काही शिकलोय त्याच्यावर मी तुम्हाला काही मूलभूत प्रश्न विचारणार आहे. आपल्याला माहिती आपलं व्याख्यान संपलं की त्याच्यावर आधारित एक छोटीशी टेस्ट आपल्याला घ्यायची असते. तर हे प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं देणार आहे, मग पुढचं व्याख्यान आपण सुरू करू. चल आता आपण पहिला प्रश्न घेऊया. बृहदेश्वर मंदिर हे कुठं आहे? तुम्ही फक्त उत्तर लिहायचे, बृहदेश्वर मंदिर हे कुठं आहे. दुसरा प्रश्न, पर्शियाच्या आखातात एका जागेचं नाव सांगितलं जिथं मोहेंजोदारो हडप्पा आणि ती जागा इथं दोन्ही ठिकाणी ज्या सापडलेल्या मुद्रा आहेत सारखे, पर्शियन आखातात तिचं नाव लिहायचं. तिसरा प्रश्न, ते म्हणजे आपण आयुर्वेदिक औषधं बघितली होती, त्याच्यात आधी काढा करायचा आणि मग त्याच्यावर बुरशी आणायची, तर ह्या कॅटेगरीच्या औषधाचं नाव काय. चौथा प्रश्न, मॅनहॅटन प्रोजेक्ट जे होतं त्याच्या प्रमुखाचं नाव सांगितलं, ते लिहायचं. आणि शेवटचा प्रश्न थोडासा क्लिष्ट, या ठिकाणी परदेशातल्या एका टॉवरचं नाव घेतलं गेलं जो कललेला आहे इटलीमध्ये, तो कुठं, त्याचं नाव. बृहदेश्वर मंदिर कुठं आहे, त्याचं उत्तर आहे तमिळनाडू राज्यामध्ये तंजावर या ठिकाणी ते मंदिर आहे. पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नाचं जे काही विचारलं होतं की मध्य पूर्वेमध्ये कुठच्या देशाशी व्यापार असल्याचे मोहेंजोदारो हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृतीचे पुरावे आपल्याला मिळतात, त्यात विचारलं होतं पर्शियाच्या आखातातले, त्यामुळं स्पेसिफिक पर्शियाचा आखात विचारल्यामुळं बहारीन हे उत्तर जास्ती संयुक्तिक आहे. नुसतं मध्य पूर्वेतलं विचारलं असतं तर सिरिया पण बरोबर होतं, पण पर्शियाचा आखात हा शब्द आल्यामुळं तिथं बहारीन हा शब्द आहे. आयुर्वेदिक औषधाचं नाव विचारलं होतं ज्याच्यामध्ये आधी काढा करतात आणि मग त्याच्यावर बुरशी आणतात, ती कॅटेगरी आहे अरिष्ट. मॅनहॅटन प्रोजेक्ट कोणी चालवतो, त्याचा जो प्रमुख आपण जो काही चर्चेत घेतला होता त्याचं नाव ओपनहॅमर, आणि तो झुलता मनोरा किंवा लिनिंग टॉवर ऑफ पिसा इटलीमध्ये, तर ते पिसा हे शब्दाचं नाव, ठिकाणाचं नाव. आपल्याला एवढंच करायचं, पाचपैकी पाच उत्तर बरोबर आली तर स्वतःची आणि माझी पण पाठ थोपटा शक्यतो. तीनपेक्षा जास्ती उत्तर बरोबर आहे, म्हणजे तीन चार पाच, तीन आणि तीनपेक्षा जास्ती, तर पुढचं व्याख्यान बघायचं. पण एक किंवा दोनच उत्तर बरोबर आली तर हे व्याख्यान परत पहिल्यापासून बघायचं. ऑलराईट, धन्यवाद.